तिरुपतीचं बालाजी मंदिर सध्या चांगलंच प्रसिद्धीच्या झोतात आलंय या मंदिरात मिळणाऱ्या प्रसिद्ध लाडवात गाय आणि डुकराच्या चरबीचा अंश सापडल्याच्या बातम्या आल्या आणि साऱ्या देशात खळबळ उडाली आता या मंदिराला पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने लाडवाच्या तुपात भेसळ केल्याचा आरोप केला जातोय हे सगळं सुरू असल्यानं आधीच फेमस असलेलं तिरुपती बालाजीचं मंदिर देशभरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलंय तिरुपतीचा लाडू कुणी वाटवला कोणत्या राजकारण्याचा यात हात होता आता तिरुपतीचा लाडू खाल्लेल्या लोकांनी काय करायचं अशा अनेक चर्चा देशभरात सुरू आहेत मात्र तुम्हाला माहीत आहे का तिरुपतीला गेलेले लोक हा प्रसिद्ध लाडू खाण्यासोबतच या ठिकाणी आपले केस सुद्धा दान करतात यामागचं खरं कारण फारच कमी जणांना माहीत आहे अशा या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की तिरुपतीला केस का दान केले जातात दान केलेल्या केसाचं नेमकं काय होतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओच्या शेवटी आहे याच तुमच्या आमच्या केसांपासून तिरुपती देवस्थान करोड रुपये कसं कमवतात याबद्दल अत्यंत माहिती नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात विषयाला सुरुवात करण्याआधी एक आठवण तुम्ही आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा कारण आम्ही अशाच हाटक्या विषयांची माहिती तुम्हाला रोज सांगत असतो सध्या तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे तिरुपती बालाजी हे देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जातं आंध्र प्रदेशच्या चितूर जिल्ह्यातील तिरुपती येथील तिरुमाला टेकडीवर हे मंदिर आहे हजारो भाविक रोज या मंदिरात भगवान विष्णूंच्या व्यंकटेश्वर रूपाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात दरवर्षी लाखो करोडो भाविक या मंदिराला भेट देतात आणि फक्त भेटच देत नाहीत तर देवाला दान देण्याची मोठी प्रथा आहे पैसे आणि वस्तुरूपी दानाशिवाय तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करण्यालाही खूप मोठं महत्त्व आहे पण लोक आपले केस बालाजीला दान नक्की का करतात तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करण्याची प्रथा फार जुनी आणि प्रचलित आहे केस हा व्यक्तीचा अत्यंत महत्वाचा भाग समजला जातो केसांवरच व्यक्तीचं सौंदर्य आणि दिसणं अवलंबून असल्याचं मानलं जातं त्यामुळे जर एखादी व्यक्ती या मंदिरात आपले केस दान करत असेल तर श्री व्यंकटेश्वर भगवान तेवढाच लाभ त्या, त्या भक्ताला देतात अशी मान्यता आहे दुसरी एक अशी ही मान्यता आहे की जे लोक येथे जाऊन केस दान करतात त्यांच्या जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी आणि नकारात्मकता दूर होते सोबतच त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहते या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे हजारोंच्या संख्येनं येणारे भाविक तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रोज बालाजीला आपले केस अर्पण करतात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कापलेल्या केसांचं काय केलं जातं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार दोन हजार अठरा साली तिरुपती बालाजी मंदिरात दान करण्यात आलेल्या केसांच्या लिलावातून मंदिराला दरमहा तब्बल साडेसहा कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती विशेष बाब म्हणजे तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्ट हा लिलाव दर वर्षाच्या पहिल्या गुरुवारी करते समोर आलेल्या एका डेटानुसार दोन हजार अठरा साली वेगवेगळ्या श्रेणीतील जवळपास एक लाख सत्त्याऐंशी हजार किलो केस तिरुपती देवस्थाननं विकले होते ज्यात दहा हजार किलो केस सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे होते तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र या केसांना किलो बावीस हजार चारशे चौऱ्याण्णव रुपयांचा भाव मिळाला होता यापेक्षा दुसऱ्या क्वालिटीचे तब्बल सेचाळीस हजार किलो केस होते आणि या केसांनासुद्धा किलो सतरा हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला होता तिसऱ्या श्रेणीत तब्बल तीस हजार किलो केस होते आणि त्यांना किलो दोन हजार आठशे रुपयांचा भाव मिळाला होता अशा केसांच्या एकूण पाच श्रेण्या केल्या होत्या विशेष बाब म्हणजे किलो पांढरे केस सुद्धा विकल्याची माहिती आहे आणि या केसांना प्रति किलो रुपयांचा भाव मिळाला आहे आता ही सर्व माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल आणि एवढ्या महाग असणाऱ्या या केसांचं नेमकं काय केलं जातं असा प्रश्न सुद्धा तुम्हाला नक्कीच पडला असणार व्हिडिओच्या शेवटी आता हीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खालील लाईकचं बटन आताच आठवणीने दाबा तर आता पाहूयात केसांचं नेमकं काय केलं जातं तिरुपती बालाजी मंदिरात दरवर्षी लाखो लोक केस दान करतात हे केस नंतर पाण्यात टाकून उकडले जातात उकडल्यानंतर हे केस स्वच्छ पाण्याने धुतले जातात आणि योग्य प्रकारे सुकवले जातात सुकवलेल्या केसांची नंतर वर्गवारी केली जाते पाच इंच लांबीच्या केसांपासून ते एकतीस इंच लांबीच्या केसांचा यामध्ये समावेश असतो योग्यरित्या वर्गवारी केलेल्या नंतर मोठमोठ्या गोदामांमध्ये स्टोअर केले जातात आणि वर्षातून एकदा त्यांचा लिलाव केला जातो या केसांना युरोप अमेरिका चीन आणि आफ्रिकेसह अनेक मोठ्या देशांकडून चांगली मागणी असते सौंदर्यप्रसाधनांमध्ये या केसांचा वापर केला जातो जगात सौंदर्यप्रसाधनाचं महत्त्व वाढत चालल्यानं आता केसांनासुद्धा चांगली मागणी वाढली आहे त्यामुळे अशा पद्धतीने या केसांचा लिलाव करून तिरुपती देवस्थान दरवर्षी करोड रुपयांची कमाई करतं